चला आज मी तुम्हाला आफ्रिकेच्या दोन बाजू दाखवणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला खेड्यातली लाईफ दाखवली, आज मी तुम्हाला सिटी दाखवते आणि व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ही आहे गेस्ट हाऊस, जे माझे हस्बंड जिथे राहतात आफ्रिकेला ते गेस्ट हाऊस आहे. तर चला मी आज तुम्हाला आफ्रिकेतली ही सिटी लाईफ दाखवते कशी आहे. तुम्ही कमेंट करायला विसरू नका हां. छान पाऊस पडतो, एकदम धोधो पाऊस पडतो, पण हा आहे पावसाळ्यातला पाऊस. आणि आत्ता आफ्रिकेमध्ये चालू आहे पावसाळा. आपल्याकडे जेव्हा हिवाळा असतो तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे पावसाळा असतो. तिकडे सहसा दोनच ऋतू असतात, एक तर उन्हाळा आणि एक तर पावसाळा. तर बघा किती पाऊस पडतो आणि आपल्याकडे पण तीच सिच्युएशन आहे. सध्या थंडी वाजायला हवी होती पण आता सध्या पडतो आहे पाऊस. बरेच लोक आता न्यू जॉईन होत आहेत, बरेच फॅमिली मेंबर्स आपल्या सबस्क्रायबर लिस्टमध्ये ॲड होत आहेत. तर त्यांच्यासाठी खास सांगते की हा व्हिडिओ आहे आफ्रिकेचा. माझे हस्बंड आफ्रिकेला असतात आणि दर 6 महिन्यांनी 21 दिवसांची सुट्टी घेऊन ते भेटायला येत असतात. तर त्यांनी तिकडून हा व्हिडिओ बनवून पाठवला आणि आफ्रिकेच्या दोन बाजू मला आज तुम्हाला दाखवायचे. अशा नाण्याला दोन बाजू असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तशीच गोष्ट. मी तुम्हाला आत्तापर्यंत बरीच व्हिडिओ दाखवली आफ्रिकेची की खूप गरिबी, अस्वच्छता, असं रोड साईड जे विकत आहेत ते बऱ्याच गोष्टी दाखवल्या. आज मी तुम्हाला दाखवत आहे मॉल, म्हणजे जसं तिथे गरिबी पण आहे, जसं तिथे अस्वच्छता आहे तसं तिथे स्वच्छता पण आहे. तिथे चांगले रोड पण आहेत, चांगल्या गाड्या आहेत, मॉल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. मी तुम्हाला खेड्यातलं जीवन दाखवलं, आज मी तुम्हाला दाखवते आहे हे सिटी. जेव्हा माझे हस्बंड इंडियामध्ये यायला निघाले होते तेव्हा ते ह्या सिटीमध्ये त्यांना यावं लागतं, फ्लाईट ह्या सिटीमधूनच मिळते. तर हा आहे मॉल, त्यांनी खास आपल्यासाठी सगळं शूट करून पाठवलेलं आहे. तर जसं तिथे जुने व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही नक्की जुने व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल की कशी त्यांची लाईफस्टाईल आहे त्या लोकांची. आणि हे बघून तुम्हाला वाटेल की अरे आपल्यासारखंच आहे, काही चेंज तर नाही आहे, थोड्याशा भाज्या चेंज दिसतं, पण त्यांच्या कॉस्टमध्ये बराच डिफरन्स असतो. गरीब देश आहे मान्य, पण वस्तू खूप महाग असतात. तर चला बघूया काय काय आहे. आता आपण मॉल पाहिला, परत आपण रोड कसे आहेत, स्वच्छ आहेत की नाही ते पाहिलं. आता आपण बघूया गेस्ट हाऊस, जे कंपनीने माझ्या हस्बंडला राहण्यासाठी दिलं. तर चला बघूया कसं गेस्ट हाऊस आहे. आता हे आहे एंट्रन्स आणि आपण लिफ्टमधून रूममध्ये जात आहोत. आपण म्हणजे आपणही जाऊया. चला हे आहेत माझे हस्बंड जे तुम्हाला आरशामध्ये दिसत आहेत. तर यांनी शूट करून आपल्यासाठी हा व्हिडिओ पाठवला आहे. पहिले ते कॅमेरा फ्रेंडली नव्हते त्यामुळे ते फक्त शूट करून पाठवायचे, पण आता ते बरेचसे कॅमेरा फ्रेंडली झालेले आहेत. तर ते आता कॅमेऱ्यामध्ये बोलतातही आणि लाईव्ह पण घेतात. त्यांच्या लाईव्ह जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझा अजून एक चॅनल आहे 100% प्युअर रिॲक्शन, त्यावरती ते लाईव्ह दाखवतात कसं असतं. तर रूममध्ये गेल्याबरोबर यांनी आपल्याला दाखवलेलं आहे बाथरूम, की बाथरूम आपल्या इंडियामध्ये जसं असतं त्याप्रकारेच आहे, स्वच्छताही आहे असं काही घाण मला वाटलं नाही तिथे. आणि आता बघूया बेड, हा हा दिला आहे त्यांना बेड. आणि हे त्यांचं कबर्ड आहे, चांगली रूम आहे, एसी वगैरे आहे, सगळं प्रॉपर आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि आता हे पार्किंग जिथे संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी ते दाखवत आहेत आपल्याला की खालचा एरिया कसा आहे, कशी पार्किंग आहे, कशी क्लिनिंग आहे. तर असं म्हटलं जातं आफ्रिका खूप गरीब देश आहे, प्रगत नाही आहे, तिथे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. तर तसं नाही आहे, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तशीच ही एक बाजू. आणि तसं नाही आहे की तो देश प्रगत नाही आहे, त्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवल्या की तिथे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, तिथले लोक कशी आहेत,
तर हा एंट्रन्स आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तो हा एंट्रन्स आहे. आता सकाळ झालेली आहे, सकाळी तुम्हाला गॅलरीमधून कसा व्ह्यू दिसतो बिल्डिंगचा ते दाखवतो. तर खाली अशी पार्किंग आहे, झाडं आहेत, समुद्र दिसतोय समोर, समोर समुद्र आहे, सुंदर असा स्काय आहे आणि स्वच्छता आहे, शुकशुकाटही दिसतोय, एक गार्ड फिरतोय खाली. कुठेही गॅलरीमध्ये कपडे सुकवताना तुम्हाला कोणी दिसणार नाही. गॅलरीतून हा सुंदरसा व्ह्यू खरंच खूप छान दिसतो. मला काय आठवलं माहिती आहे, आम्ही जेव्हा रत्नागिरीला राहायचो ना तेव्हा आमच्या गॅलरीतूनही असाच समुद्र दिसायचा. पण तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते, तेव्हा जर मी व्लॉगिंग केली असती ना असाच समुद्र मी तुमच्यासाठी घेऊन आले असते. आकाशाच्या खाली जी डार्क लाईन दिसते ना तो चला. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती असेच ब्लॉग असतात, कधी आफ्रिका कधी इंडिया कधी काही माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, तर असे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग मी तुमच्यासमोर आणत असते. जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, नसेल आवडला तर डिसलाईक पण करू शकता. आणि असेच नवनवीन व्लॉग्स मी घेऊन येत राहील. आणि जर तुम्हाला माझ्याशी लाईव्ह गप्पा मारायच्या असतील तुम्ही माझ्या 100% प्युअर रिॲक्शन चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तिथे मी रोज लाईव्हला येते आणि गप्पा मारते, खूप मनसोक्त भरभरून गप्पा मारते. तर आणि इथे मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा. कसं वाटलं आफ्रिका ते पण सांगा, आणि आफ्रिकेतले लोक काय खातात, कसे राहतात, कसे आहेत, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लास्टला मी एक प्लेलिस्ट लावते आफ्रिकेचा प्रवास म्हणून, तर त्याच्यावरती क्लिक करा आणि बघा, तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि जर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं नसेल आणि नवीन काहीतरी प्रश्न पडला असेल तर तो देखील विचारायला विसरू नका. तुमच्या म्हणजेच माझा व्हिडिओ बनतो, त्या निमित्ताने तुमच्या प्रश्नामुळे एक व्हिडिओ बनतो आणि सगळ्यांना त्याचं उत्तर मिळतं. तर थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी मला असा भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. फार कमी वेळात इतकं प्रेम मिळालं, खूप खूप छान वाटतं आहे मला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. जाता जाता हा सुंदर समुद्र बघता बघता छान छान कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सच्या मी खूप वाट पाहते. तुम्ही व्हिडिओज बघतात पण कमेंट्स का करत नाही, तर कमेंट पण करा, भरभरून कमेंट करा, छान छान लाईक करा, डिसलाईक करा, जे जे आवडतं ते करा. आणि कमेंट करून मला नक्की कळवा की नेक्स्ट व्हिडिओ काय बनवू, तुम्हाला काय बघायचं आहे आफ्रिकेतलं, तर नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. खुश रहा, आनंदी रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. बाय.